विद्युत खांब कोसळला पण कोणतीही हानी नाही. संबंधित भागात विद्युत पुरवठा लवकरच पूर्ववत करणार सहाय्यक अभियंता महावितरण. मुदखेड शहरातील रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारासमोरील सिमेंटचे विद्युत खांब आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोसळले, पण या अपघातावेळी त्या जागेवर कोणीच नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी न झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आणि या ठिकाणी गेल्या आठवड्यात नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी अलीकडच्या काळात बांधकाम केलेली शहरातील मुख्य रस्त्याला ब्रेकरने फोडून पाईप टाकण्यात आल्याचे सांगितले व त्याच निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे असेही यावेळी उपस्थित लोकांनी सांगितले. याबाबतीत शहरातील महावितरण कंपनीचे सहायक अभियंता निखिल धाकडे यांना याविषयी विचारले असता महावितरणचे कर्मचारी अपघातस्थळी पाठवले आहेत आणि लवकरच विद्युत पुरवठा लवकरच पूर्ववत होणार असल्याचे फोनवरून संपर्क केला असता सांगितले. यासंबंधी शहरातील काही भागात नवीन पाण्याची पाईप टाकण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील रस्ता फोडला, पण एक आठवडा उलटला तरी तो रस्त्यावरील मोठा खड्डा बुजवला गेला नाही. आणि मदिनानगर येथील अजीजभाई यांच्या दुकानासमोरील देखील एका महिन्यापासून रस्ता फोडून सुद्धा पाईप टाकला गेलेला नाही. आणि काल या ठिकाणी एक भाजी विक्रेता नालीमध्ये पडून आज त्याची शस्त्रक्रिया पार पडली. यासंबंधी निष्काळजी होत असलेले पाईप टाकण्याचे काम नगर परिषदेचे अभियंता आणि संबंधित यंत्रणेने निरीक्षण करावे, या कामात माजी लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नकोच असे या भागातील नागरिकांनी बोलताना सांगितले. एबी न्यूज मराठीसाठी अतिक अहमद, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड.